देशात आणि राज्यात नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस चांगल्या प्रकारे नेतृत्व सांभाळत असताना जनहिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याचं काम होत असून एका दिवसात अच्छे दिन येत नाहीत तर त्यासाठी योग्य निर्णय आणि वेळेचीही गरज लागते असं प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल इथं केलं. पनवेल नगर परिषदेने महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत बांधलेल्या अग्निशमन केंद्राचं उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. महानगरपालिकेच्या दृष्टीनं यशस्वीरित्या पुढचं पाऊल टाकण्याचं काम पनवेल नगर परिषदेने केलं असल्याचं लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. आमदार प्रशांत ठाकूरच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेनं अतिशय चांगल्या रीतीनं काम केलेलं आहे. एक गोष्ट अशी आहे की पनवेलची महापालिका होती आहे, काही गोष्टी नगरपालिकेच्या स्वरूपामध्ये झाल्या, महापालिका झाली की मोठमोठ्या गोष्टी होणार आहेत, पण त्या व्हायला 4-6 वर्षे पण जातील. हे अग्निशमन केंद्र दुसरीकडे जायचं जाईल नाही म्हणत नाही, पण 1-2 वर्षात नाही, ते काहीतरी वर्षे लागणार आहेत प्रत्येक गोष्टीला. नगरपालिकेच्याऐवजी महापालिकेचं ऑफिस मोठं होईल, तोपर्यंत विभागवाईज विभागीय ऑफिस सुरू होतील, अनेक ठिकाणी ऑफिस भरावे लागतील. पण ह्या दृष्टीनं ही पुढची वाटचाल जी आहे ती अतिशय मोठी आहे. पण पनवेल नगरपालिकेच्या मानानं नगराध्यक्ष चारुशीला घडत यांच्या नेतृत्वाखाली जी कामं झाली ती अतिशय मोठी आहेत, हे सर्वांनी अभिमानाने सांगावं वाटेल अशा प्रकारची कामं केली. नगराध्यक्ष चारुशीला घरत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपनगराध्यक्ष मदन कोळी, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, भाजप महिला तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, पाणी पुरवठा सभापती अनिल भगत, बांधकाम सभापती राजू सोनी, आरोग्य सभापती मनोहर म्हात्रे, महिला व बालकल्याण सभापती सीताताई पाटील, भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, शिवसेना शहर प्रमुख प्रथमेश सोमण, मुख्याधिकारी मंगेश चितळे आदींसह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्व लाभल्यामुळेच पनवेलकरांना सोयी सुविधा देण्यासाठी अनेक कामे मार्गी लावली असल्याचं नगराध्यक्ष चारुशीला घरत यांनी सांगितलं. पनवेल शहरामध्ये अनेक कामं झालेली आहेत, आमचे मार्गदर्शक आदरणीय रामशेठ ठाकूर आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करत होतो. त्यांचे नेतृत्व म्हणजे माननीय त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली अनेक कामं विकास कामं झालेली आहेत. नागरिकांच्या समाजोपयोगी कामं आहेत, मग त्यामध्ये मुलांसाठी ज्या नगरपालिकेच्या शाळा होत्या त्या शाळांचं सुशोभीकरण, नवीन शाळा बांधण्यात आल्या, तसेच शहरामध्ये नाट्यगृह बांधण्यात आलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे बांधण्यात आलं, तसंच रेल्वे लाईन आपली सिस्टम व्यवस्थित करतो त्यासाठी प्लॅन उभारण्यात आला, असे एक ना अनेक कामं मार्गी लागलेली आहेत. आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे हे केंद्र बांधण्यासाठी सुमारे 1,33,69,000 रुपये खर्च झाला असून महापालिकेच्या दृष्टीनं हे पहिलं पाऊल आहे असं म्हणावं लागेल. पनवेलमध्ये चांगल्या प्रकारचे योगदान देण्याचं काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेळोवेळी केलं असून विरोधकांनी विकासात्मक कामात राजकारण न करता प्राधान्य द्यायलाही शिका असं शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी सांगितलं. अग्निशमन दल एवढंच होतं आपण पहिल्यापासून बघतो, आणि या रस्त्यात जाताना कर्मचारी रस्त्यावर कुठेतरी बसत होते, कार्यालय सभागृह बाथरूम सगळं सुसज्ज असे इमारत तयार झालेले आहे आणि या इमारतातून या पनवेलची सेवा ते करणार आहे. पनवेल छोटी होती, पनवेल मोठी होत आहे. नगरपालिका होती, महानगरपालिका होणार आहे. काळजी करायची काहीच गरज नाही. नगराध्यक्षांनी जेवढी मोठी मोठी कामं केल्या, पनवेल नगरपालिकेचा महापालिकेमध्ये होताना रूपांतर जो खारगार कामोडा इथे रामशेठ रांग बांधू नका, आपल्या पुढे जाऊन आमदार प्रशांत ठाकूरनी या भागाचा फार मोठा विकास केलेला आहे.